भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धा मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे रायगड प्रीमियर लीगच्या संकेतस्थळाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा रायगड प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. त्याअंतर्गत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक 2022 या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी रायगड प्रीमियर लीगच्या फॉर्म रजिस्ट्रेशन व संकेतस्थळाचे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच आमदार चषक 2022 रबर बॉल या स्पर्धेचे आयोजन माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, प्रशांत करपे, सुमित झुंजारराव यांनी केले असून मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर ही स्पर्धा 2 दिवसीय सुरू राहणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 50,000 रुपये व सन्मानचिन्ह भव्य चषक व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला सन्मानचिन्ह आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आणि संकेतस्थळाच्या उद्घाटनावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, तेजस कांडबेळे, उद्योजक व मिडल क्लास सोसायटीचे अध्यक्ष राजू गुप्ते, विलास कोठारी, राकेश गायकवाड, योगेश लहाणे, उल्हास झुंजारराव, नमित मेमर यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते. आता आमच्या शेजारी नेरूळला डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी आहे. त्यांनी आता स्पोर्ट्समधला ग्रॅज्युएशनची डिग्री द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी त्या दृष्टिकोनातून उभं केलं आहे. त्याच्या स्पोर्ट्सच्या ट्रेनिंगच्यासाठीचं ट्रेनिंग द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. हे सगळं पाहता या क्षेत्रामध्ये असलेलं जे पोटेन्शियल आहे, या पोटेन्शियलला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी अशा पद्धतीचे सामने, अशा पद्धतीच्या स्पर्धा या निश्चित उपयुक्त ठरू शकतात. पनवेल महापालिकेचं मी अभिनंदन करतो की पनवेलपासूनच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन मैदानांचा विकास करायला त्यांनी सुरुवात केली. सिडकोच्याकडून अशी मैदानं हातात यायला काहीसा उशीर झाला आहे, पण पहिल्या प्रायोरिटीनं मैदानं, बगीचे या सुशोभीकरण करत नागरिकांचं जीवनमान उंचावण्यावरती पनवेल महापालिकेनं भर दिला आहे. आणि त्यामुळे मी त्याबाबत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रशांत करपे असतील, सुमित झुंजारराव असतील, निलेश पाटील असतील किंवा आमचे सर्व सहकारी, सातत्यानं क्रिकेटपटू आपण आहोत, मग आपण खेळायचं, आयोजनाची जबाबदारी आपली नाही असं न करता आपल्यासाठी कोणीतरी कधीतरी मेहनत घेतली, आता आपण आपल्या तरुण सहकार्यासाठी मेहनत घेऊ या भावनेतून ही सारी मंडळी मेहनतीनं अशा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत असतात. परेश ठाकूर आणि आमच्या सर्व नगरसेवक आणि सहकार्यांचं त्यांना चांगलं मार्गदर्शन लाभत असतं, त्यामुळे या स्पर्धा यशस्वी होतात. आता उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या, त्याबद्दल मी व्यक्तिशः सुद्धा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पण निश्चितच या स्पर्धेचा आणि अशा पद्धतीच्या स्पर्धांचा पनवेलच्या छोट्या छोट्या मुलांना, तरुणांना त्यांचं क्रिकेट वाढवण्यासाठी आणि प्रोफेशनल क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी त्यांना याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीची या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण विशेषत्वानं आज या ठिकाणी आलाय, या अगदी तसं म्हटलं तर छोटा जीव या स्पर्धेचा आहे. आज 8 संघ खेळणार, उद्या 8 संघ खेळणार, पण तरी मोठ्या मनानं आपण या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलात. आपलं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण पनवेलकरांवरती जे प्रेम दाखवत आहे, पनवेलकर भरभरून त्या प्रेमाचे या ठिकाणी परतफेड करत राहतील आणि आपल्यावरती असंच प्रेम व्यक्त करत राहतील ही मला खात्री आहे. पाऊस पडलेला आहे, परंतु आपण सर्व खेळाडू आज इकडे एवढे उत्सुक आहात. अंपायर्स पण थांबलेले आहेत, मी जास्त बोलणार नाही, परंतु एक सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचं होतं तेव्हा आमची 5 दिवसाची मॅच असायची आणि आता 5 ओव्हरची मॅच झालेली आहे. हा मला वाटतं खूप मोठा फरक मला इकडे बघायला मिळालेला आहे. परंतु आपल्या भागामध्ये एवढं नैपुण्य आहे, कारण अनेक वर्ष मी इकडे येतो आहे आणि माझं घर पनवेलला अनेक वर्षापासून आहे आणि मी अनेक टुर्नामेंट इकडे बघितलेले आहेत, परंतु त्या सर्व सॉफ्ट बॉलने खेळतात. ते रबरी बॉल मॅच बघायला खूप मजा येते, व
परंतु आपले जे भवितव्य आहे ते हार्ड क्रिकेट बॉलमध्ये आहे आणि आमच्या माध्यमातून आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून मी अपेक्षा करतो की इकडील मुलं आंतरराष्ट्रीय दर्जा क्रिकेट खेळतील. 1971 सुनील गावस्करचं जेव्हा पदार्पण झालं त्याने जर 20 वर्ष खेळले त्याच्या सुनीलनंतर कोण हा प्रश्न पडला होता. पण सचिन तेंडुलकर आला तो 20-25 वर्ष खेळला. त्याच्यानंतर कोण त्याने विराट कोहली आला आणि विराट कोहली पण खूप वर्ष खेळला. मग त्याच्यानंतरचा प्लेअर बहुतेक पदोन्नत येऊ शकेल असा मला ठाम विश्वास आहे. आणि मी आपल्या सर्वांना आमच्या मध्ये कर्पे जे आहेत ते इकडे खूप मॅचेस करतात ऑर्गनाईज ते त्यांना पण खूप शुभेच्छा देतो. आणि आता मी आमच्या ग्राउंडवर जाणार आहे याच्यानंतर कारण विकेट्स करायचे आहेत आणि आमचे मित्र इकडे मेमन आलेले आहेत तर ते खूप चांगले विकेट्स बनवतात. आपली वानखेडेची म्हणा बीकेसीची म्हणा सीसीएची म्हणा त्यांनी विकेट बनवलेले आहेत तर ते विकेट बनवायला पण इकडे आलेले आहेत. तुम्ही त्यांना तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि तिकडे आल्या त्यांचा आभार पण मानतो. मी आपल्या सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट.